कोलंब्री तालुक्यामध्ये चोरट्यांचा धुमाकूळ सुरूच असून तालुक्यामध्ये जवळपास दहा ते बारा ठिकाणी घरे आणि काही दुकाने फोडून चोरट्यांनी चोरी केली आहे यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय वडोद बाजार पोलीस ठाणे हद्दीतील टाकळे कोलते येथे शिक्षक रामकृष्ण सुलताने यांचे देखील चोरट्यांनी घर फोडले या घरातून रोख रक्कम अंदाजे वीस हजार रुपये सोन्याची नथ चोरीस गेल्याची माहिती मिळाली आहे तसेच सुभाष तुकाराम कोलते जगन्नाथ सूर्यभान कोलते यांच्या घराचे देखील कुलूप तोडून सामान अस्ताव्यस्त केले आणि रोख रक्कम तसेच सामान घेऊन चोर पसार झाले तसेच टाकळे कोलते येथून तीन किलोमीटर असलेल्या धानोरा येथे सुद्धा पाच ठिकाणी चोरी करण्यात आली आहे त्यामध्ये गौरव ॲग्रो एजन्सी या दुकानाचे कुलूप तोडून गल्ल्यात असलेले अंदाजे दोन हजार रुपये घेऊन चोरांनी पोबारा केला याच गावातील आर्यन किराणा दुकानातून बीडीचे बंडल आणि थोडीफार रोख रक्कम चोरट्यांनी पसार केली आहे येथीलच वसंत सोळुंके सजेराव सोळुंके संपत सोळुंके या तिघांच्या घरातील सामान सुद्धा अस्तव्यस्त करत रोख रक्कम चोरून नेल्याचं समजत आहे धानोरा इथून चार किलोमीटर असलेल्या बदनापूर तालुक्यातील नांदखेडा येथील डॉक्टर जगदीश पाटील हे कुटुंबासह बाहेरगावी गेलेले असताना त्यांच्या घरातील सोन्याचे दागिने आणि अंदाजे पंधरा हजार रुपये रोख चोरीला गेल्याची माहिती समोर येते शिवाय नव्याने फुलंबरी तालुक्यामध्ये आलेले परंतु हसनाबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या तळेगाव येथील बाबासाहेब पवार यांचे कोंडी बाबा कृषी सेवा केंद्राचे शटर उचकटून या दुकानामध्ये असलेले अंदाजे तीन हजार रुपये रोख रक्कम चौट्यांनी लंपास केली आहे एकाच रात्री जवळपास दहा ठिकाणी चोरी झाल्याने परिसरामध्ये खळबळ उडाली असून व्यापारी आणि ग्रामस्थ हे भयभीत झाले आहे या घटनेमुळे वडोद बाजार हसनाबाद आणि बदनापूर पोलिसांना एक प्रकारचे चोरांनी आव्हान निर्माण केलंय महावीर जयस्वाल एमसीएन न्यूज फुलंब्री